आजची आपली रेसिपी आहे थालपीठ भाजणी, जी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे, ती थंडीसाठी खूप उपयुक्त आहे। मिक्स धान्यांपासून जी मुलंही आवडीने खातील, तर त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेणार आहोत ते बघूयात। हाय फ्रेंड्स, मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर इथं मी काय काय साहित्य घेतले ते बघूयात। इथं मी 1/2 किलो बाजरी घेतली आहे, 1/2 किलो ज्वारी घेतली आहे आणि 1/2 किलो तांदूळ घेतलेले आहेत। ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत। आणि इथं हरभऱ्याची डाळ आपल्याला 1.5 पावशेर घ्यायची आहे, 100 ग्रॅम धने घ्यायचे आहेत आणि 100 ग्रॅम गहू घ्यायचे आहेत, 1/2 वाटी काळे उडीद घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अख्खे उडीद नसेल तर उडदाची डाळ घेतली तरी चालेल। इथं मी सोयाबीनचं बी घेतलेलं आहे 1/2 वाटी, हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। जिरं घेतलं आहे 4 चमचे। या सगळ्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन। तर आता आपण कशी करायची ती बघूयात। इथं मी एक लोखंडी कढई घेतली आहे, लोखंडी कढईत आपण ही भाजणी करणार आहोत। प्रत्येक धान्य हलकं होईपर्यंत, थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता बाजरी छान खमंग भाजलेली आहे, ती आता आपण काढून घेऊयात। आता आपण ज्वारी टाकूयात। ज्वारी पण छान खमंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता ही छान भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण त्याच पद्धतीने तांदूळ सुद्धा भाजून घेणार आहोत। तांदळाला पांढरासर कलर आला की आपण काढून घेणार आहोत। आता हे तांदूळही छान असे भाजलेले आहेत, खूप गोल्डन नाही करायचे, पांढरासर कलर आला की काढून घ्यायचे। आता आपण हरभऱ्याची डाळ भाजणार आहोत। मंद आचेवर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपली हरभऱ्याची डाळ सुद्धा भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता, जास्त काळी नाही करायची। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण गहू तडतडेपर्यंत भाजणार आहोत। आता छान इथं गहू तडतडले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपण सोयाबीनचं बी घालणार आहोत, हे ऑप्शनल आहेत पण असेल तर टाका, खूप पौष्टिक असतं। आता ते काढून घेणार आहोत आपण। आता आपण उडीद टाकणार आहोत। उडदाची वास सुटला की आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण धने भाजणार आहोत, वास सुटेपर्यंत भाजायचं आहे, सतत हलवायचे नाही तर करपत। आता हे छान भाजलेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत। आता आपण जिरे भाजूयात। जिरे तडतडले की काढून घेणार आहोत। हे सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे, हे आपण छान गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे। तुम्ही बघू शकता सुंदर अशी खमंग मस्त अशी भाजणी झालेली आहे, जी खूप चविष्ट लागते। आता ह्यापासून थालीपीठ कसं करायचं हे तुम्हाला मी नक्की लवकरच दाखवेल। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा। धन्यवाद। तुम्ही बघू शकता दळून आणलेली आहे मी भाजणी, खूप सुंदर झालेली आहे, वास पण खूप छान सुटलेला आहे। या प्रमाणामध्ये 2 किलो भाजणी झालेली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा।